आमच्या भावाला बहिणीला कशाला मग वय झाला करायचा पाणी हा झाला तसं काय नाही म्हणलं घ्यावाचा असा व्हिडिओ एखादा कारण की है ना हा आज तुमच्या संगीत आहे ना एक निर्णय घेतलाय आता ते निर्णय चांगला आहे का वाईट आहे हे मला तुम्ही सांगायचं आहे कमेंटमध्ये छोआ हे डुकर आहे का त्या पक्ष थोडं पण नाही खाऊ देते याला लगेच येते तिथून हा तर भावनं बहिणं काय म्हणते मी हा मी आज एक निर्णय घेतला आहे आणि हा त्यो चांगला आहे का वाईट आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण की आहे ना कमेंट मला अशा म्हणजे विचित्र वाटत आहे की लोकाला तर मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगायच्या सांगते का नाही बरं मी तुम्हाला किती बार सांगते काय कावा म्हणजे सांगतेच ना की मला एवढे लेकर आहेत मला तेवढे लेकर आहेत लेकराने आज हे काम केलं ते सांगते का नाही हां मग तुम्ही सांगा मला वांजुटी बोलायचा काही अर्थ आहे का म्हणजे काही यायचा हक्क आहे का बरं सांगा बरं हां आणि ते पण एक जावा एक लेडीजला अशी कमेंट टाकती ना लय वाईट वाटते भावानं बहिणं इतकं वाईट वाटतंय ना तर लय अतिप्रमाणाच्या बाहेर खरंच की अरे यार कसले लोक आहेत हे विचित्र हां तुमचं कसं झालंय माहिती का एक सांग का भावानं बहिणी इथं कसं जावा सोशल मीडियावर लेकर आणतात तेव्हा तुम्ही बघू शकता की तुम्ही बघताय सोशल मीडियावर किती घाणघाण लेकरला किती म्हणजे ते जर दोघायचे जर भांडणं जर चालले दोन व्यक्तीचे तर ते त्यांच्या लेकरला पण नाही सोडित ते लेकरला पण घाणघाण बोलते तर काही पण घाण कमेंट करणारे पण काही पण बोलते ना तुम्ही हे बघताय आणि मी त्याच्यामुळं मी पहिल्यापासून मी कधीच माझे लेकर सोशल मीडियावर नाही आणलेले तुम्हाला माहिती आहे चांगलं मी कधीच नाही आणलेले सोशल मीडियावर थांबा मला इथं बसू दे कारण की माझे पाय ना असे गळत येतं दुखत येतं बघा माझे पाय असं उभं राहिलं की पाय गळत येतं तर चला आपण तिकडं आणू तर म्हणजे मी पहिल्यापासून नाही आणत आहे का बरं माहीत आहे का कारण की ना इथे लोक आहे ना लय म्हणजे लय नीच बोडच येतो तुम्हाला पण माहीत आहे कसले कसले घाण शिवाय देते तर कसले कसले आपल्याला एवढे घाणघाण शिवाय देतात आपला सण नाही होत आहे की नाही तर त्या अर्थाने कुठंतरी आणि कुठंतरी माझ्या लेकरला पण सोशल मीडिया नाही आवडत आहे खरं सांगते भावानं बहिणं मग मी व्हिडिओसाठी फक्त व्हिडिओसाठी त्यांना बो त्यांना हे करू का त्यांच्यावर म्हणजे जबरदस्ती करू का की नाही नाही तुम्ही याच व्हिडिओमध्ये याच तुम्ही तुमच्यामुळं मला पैसा भेटन किंवा तुमच्यामुळं आपले व्हिडिओ व्हायरल होतील हां तर मी असं करू का तुम्हाला काय वाटायला लागलं आहे वय सांगा बरं मी तसं तुमच्या संगीत आहे तसं केलं का कधी नाही जे लेकरायची इच्छा लेकराला जर नाही यायचं असलं आपलं आपलं सोशल मीडियावर तर आपण कशाला लेकराला घ्यायचं आहे सोशल मीडिया का चांगलं आहे चांगली पण हे गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे कारण की इथं इतके नीच लोक तेवढे नीच लोक ना तर ते इतके काही पण खालच्या थराला जाऊन बोलतात हे मला ट्रोल करण्यात गेलं आहे पहिलं टिकटॉक असताना जेव्हा मी टिकटॉकला होते का तर एक नालायक बायाने आहे का मला म्हणजे मला तर मला दिल्या होत्या शिवाय पण माझ्या लेकराला पण द्याल त्या आणि मी कधीही त्या बाईच्या लेकराचं नावसुद्धा घेतलं नाही आणि त्या लेकराचं अजून पण नाही घेतलं बरं का कारण की जर मग मी म्हणजे जर तिच्यामाने जर मी शिव्या दिल्या असते समजा तिच्यामाने बोलले असते लेकराला काही तर तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक राहिला असता का राहिला असता का काही फरक तुम्ही सांगा भावांनो बहिणो तर मी आहे ना कधीही हां मी बोलन जे काय म्हणा मी इथं बसते आता मी ज्या व्यक्तीवर समजा भांडण असलं तंडण असलं तर मी त्या व्यक्तीला बोलन शिवाय देईन बरं का मी पण त्या लेकराला त्याच्या तिच्या लेकराला त्या व्यक्तीच्या लेकराला मी कधीच नाही मला बोलायला भरपूर होतं पण मी कधीच नाही बोलले त्याच्या त्या व्यक्तीच्या लेकरावर खरं आहे का खोटे भांडणं बहिणं कारण की आपण एक आई आहोत लेकराला नाही बोलायचं होय जे असतंय ना तर ते म्हणजे जे ज्याला लाज नसती समजा काही पण ते बोलतंय पण आपण नाही बोलत भावांना पण तर मला अशा कमेंट आहे तू वांजुटी आहेस तू वांजुटी आहेस तुला लेकरं नाहीत आणि एका याच्यावर तर काय कमेंट आली म्हणजे निर्लज्ज बाई तुला किती वेळेस विचारलं आहे आम्ही ही निर्लज्ज आहे म्हणी ही कुठं सांगणार आहे म्हणी हिला लेकरं आहेत का नाही म्हणी कोणचे लेकरत म्हणी वांजुटी आहे म्हणी हां दिवसन रात लोळत बसती म्हणे व्हिडिओ काढत राहते म्हणे लेकरू तर झालं नाही तुला आणि दुसऱ्याला चालली म्हणे हे करायला सांगायला तर अशा भरपूर कमेंट येतं आणि मला आता मग अशीच व्हिडिओ टाकला होता सकाळी एक
बेताचा आपला व्हिडिओ टाकला ना त्याच्यावर पण एक जाऊन कमेंट बघा की दोघा नवरा बायकोसाठी एवढं मोठं करती का खायला. बघा आता तुम्हीच बघा आता म्हणे दुर्डाभर चपात्या केल्या तर आणि भुगणाभर कोड्यास केलंय कोणासाठी खायला केलं तुम्ही दोघं जण खातात का म्हणे तेवढं लाज वाटते का तुला. आता कसं आहे काय बरं यायला बोलू काय मी किती वेळ सांगितलेलं आहे भाऊ बहिणू तर कसं आहे माहिती आहे का जर तुम्हाला आता तुमचं मला हे विचारायचं आहे काय की तुमच्या मनामध्ये काय आहे मी तुमच्या जर तुम्ही मला कमेंट टाका तुम्ही जर म्हणले ना हो सांगितलं आहे तुमची एक बार तरी फॅमिली दाखवा ठीक आहे मी दाखवते काही प्रॉब्लेम नाही भाऊ बहिणू काही प्रॉब्लेम नाही मला तुम्ही माझी फॅमिली आहात पण मी सोशल मीडियापासून कसं माहीत आहे का मग पर्सनल काही सांगत नाही तुम्हाला माहिती आहे ना भाऊ बहिणू काही मी पर्सनल नाही सांगत कारण की इथं लोक त्याच पर्सनलचे आपलं काही मुद्दे उचलित येतं आणि मग त्याच्यावरच आपल्याला ट्रोल करतात आणि मला हे असं म्हणजे आवडत नाही की आपली इज्जत चवट्यावर आणावात काही अशा बाता असते समजा आपल्या पर्सनल गोष्टी कशाने सोशल मीडियावर सांगायच्यात होय खरे खोटे भाऊ बहिणू तर त्याच्यामुळं आहे का मी असं काही सांगत नाही आहे लोक हे करतात आणि मला सांगा तुमची कमेंटमध्ये मला जरूर सांगा कारण की मला बघायचं तुम्ही काय कमेंट टाकताय काय नाही तुम्हाला काय वाटतंय की मी आणावं का नेक्स्ट व्हिडिओ मी माझ्या फॅमिलीसोबत काढते भाऊ बहिणू हे तरी बघा सांगितायचं भले ते नाही म्हणणार ते जर म्हणले पण मग लेकरं म्हणले पण ना नाही मग मी आम्हाला नाही यायचं तरी पण मी त्याला जबरदस्ती घेते व्हिडिओमध्ये की नाही एक तरी व्हिडिओमध्ये या तुम्ही त्यांना मी तुम्हाला दाखवते काहीतरी हद्द असते यार काहीतरी कमेंट करायची वाईट वाटलं आहे भाऊ बहिणू असं म्हणजे जे असे निष्ठुर मनाचे असतात का तेच कमेंट टाकतात हे अशा की तू वांजुटी आहेस तुला लेकर बाळ नाही तर काय 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 जरा जरा विचार करूनच कमेंट टाकत आणि भाऊ बहिणू मी तुमच्या कमेंटची वाट बघायला लागले जे माझे भाऊ बहीण आहेत का त्याच्या कमेंटची मी वाट बघायला लागले की मला सांगा तुम्ही मी काय करू तुम्ही जर म्हणला तर तुम्ही जर कमेंट टाकले तुम्ही की हो सांगितलंय तुम्ही एकदा तरी तुमची फॅमिली दाखवा तर ठीक आहे मी माझी फॅमिली पूर्ण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये का व्हायना मी पूर्ण फॅमिली दाखवते मला वाटतंय कसं माहीत आहे का आपण आलो सोशल मीडियावर कुठंतरी आम्ही चूक केली का मी चूक केली का सोशल मीडियावर येऊन कुठंतरी आता तरीच वाटायला लागलंय की आपण चूक केली सोशल मीडियावर येऊन आहे की नाही मी दाखवते की मी कॉमेडी दाखवते बेत दाखवते हसी मजाकचे व्हिडिओ दाखवते आता दाजी नव्हते येत पहिले तर दाजीला पण जबरदस्ती मी व्हिडिओमध्ये घेतलंय दाजी कधीच व्हिडिओमध्ये येत नाही जर का टिकटॉकला ते कधीच माझ्यासोबत व्हिडिओ नव्हते करीत कधीच नाही एखादा व्हिडिओ टिकटॉकला मायावाले किती 9 लाख मये फॉलोअर्स होते टिकटॉकला 9 लाख फॉलोअर्स होते मये आणि तेव्हा टिकटॉक बंद झालेला तर मी कधीच म्हणजे दाजीला असं एखाद्या व्हिडिओमध्ये घेतला असं एक दोन व्हिडिओमध्ये घेतला असं जास्त नाही बरं का जास्तीत जास्त 9-10 व्हिडिओमध्ये म्हणा जास्तीत जास्त 9-10 व्हिडिओमध्ये पण दाजीला आहे का जास्त इंटरेस्ट नाही आहे या सोशल मीडियाचा याचा त्याला नाही आवडत आहे पण मा याच्यामुळं ते येते तर की मी म्हणते हा बघा कॉमेडी भाऊ ना बहिणू तुम्हाला माहिती आहे ना कॉमेडी एकट्या व्यक्तीनं होतच नाही त्याला एक साथीदार लागतोच लागतोय आता भले लोक समजा तुम्ही पाहत असताना लोकांची फॅमिली त्याचे आई वडील बहीण भाऊ त्याचे लेकरं सगळे घरचे त्याला साथ देते तर देतेच का नाही सगळे साथ हां लय चांगलं वाटतंय ती कॉमेडी बघायला मला पण लय आवडती पण आता काय करू मला ना सासू ना सासरा ना देर तुम्हाला तर मी सांगितलेलं आहे पहिलं की दाजी मामेवन आहे आणि दाजीला ना भाऊ आहे ना बहीण आहे मायबापाचं लहानपणीच वारले मग त्याच्यामुळं कसं आहे माहिती का मी कोणासोबत व्हिडिओ काढूही शकत नाही कारण की आणि भाव आहे का भावासोबत भाऊजाईसोबत व्हिडिओ काढायचा म्हटलं तर त्याला लय लाज वाटते त्याने तुम्ही एक सांगा भाऊ ना बहिणं जेवढ्या यूट्यूबवर लेडीज आहेत त्याचे सगळ्याचे भाऊ बहीण सगळे आलेत का नाही सोशल मीडियावर मग दिसतंय का तुम्हाला कोणी सोशल मीडियावर दिसतंय का माझ्या भावाची आय डी आहे का माझ्या भाऊजाईची आय डी आहे कोणाची आहे सांगा तुम्ही कोणाचीच नाही हां फक्त मी आहे कारण की मला आवड होती पहिल्याने म्हणजे आवड म्हणजे असंच आता एक व्हिडिओ काढला आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याची एक सोशल मीडिया चांगला पण आहे आणि वांगला पण आहे वाईट पण आहे दोन्ही पण आहे तसं काय नाही
आपण एक चला बाबा आपल्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे, आपण खरंच लोकांच्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे हां, तर कुठंतरी आपल्यामुळं लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये दुःख आहे म्हणून आपल्याला माहिती आहे दुःख काय आहे. माणूस डिप्रेशनमध्ये जात आहे, माणूस फाशी घेत आहे, माणूस मरत आहे, माणूस येरीमध्ये उडी खात आहे, माणूस औषध पित आहे, डिप्रेशनमध्ये काही पण करते माणूस. हे मला विचारा, तुमच्या संगीतला सांगा विचारा, कारण की मी दोनदा फाशी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोनदा फाशी घेतली आणि एकदा औषध पिली बरं का जहीर. तर हे तुमच्या संगीतला विचारा, डिप्रेशन म्हणजे काय असतं इथं. तर मला कसं वाटतं आहे माहिती आहे का, एखादा व्यक्तीच्या हातात फोन जर असला, त्याच्या डोक्यामध्ये डिप्रेशन असलं, तर महा व्हिडिओ भडकणं जर समोर आलं तर ते हसला पाहिजे महा व्हिडिओ पाहून. तेवढंच आहे की नाही खरं का कुठे बरं असं नाही जाऊ द्या. काय नाही, लय व्हिडिओ वाढत चाललाय आता, मोठा लट व्हिडिओ व्हायला लागला आता, आहे की नाही. तर भाऊंनो बहिणो नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे मला तुम्हाला म्हणजे मला कमेंट टाका की मी काय करू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही म्हणले हा संगीत ताई तुम्ही आम्हाला फॅमिली दाखवा तुमच्यावाले आम्हाला बघायची, तर मी नक्कीच दाखवतो तुम्हाला, तसं काय बात नाही आहे की नाही. आहे तर आपले मामा मावश्या होय घेतील की सांभाळून भाषेला होय, खरं का खोटे भाऊ होईल. तर सांगा मला नक्कीच आणि मी तुमच्यासाठी टाकीन व्हिडिओ, पण मला कमेंट टाका. पण भावांनो बहिणो कसं एक विचार करूनच टाका बरं का, कारण की ना मी तुमच्यावर अवलंबून आहे आता सध्या, तुमच्यावर. जर मला 100 जर कमेंट आल्या, 100 जर आल्या की हो संगीता ताई तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा सोशल मीडियावर, तर मी खरंच दाखवीन आणि नक्कीच. चला ओके बाय, आता लय मोठा व्हिडिओ झाला. लव यू सगळ्याला, टेक केअर, घ्या काळजी, बाय.